ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकऱ्याची पत्नी वैशाली कोळी बनल्या पीएसआय, शेती कुटुंब पाहत अभ्यास करत मिळवले मोठे यश। दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळ कवठे येथील शेतकऱ्याच्या पत्नीने स्वतःच्या शेताची कुटुंबाची काळजी घेत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली। शेतकऱ्याच्या पत्नीने एमपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले। शेतकरी प्रकाश कोळी यांची पत्नी वैशाली कोळी यांची पीएसआय पदी निवड झाली आहे। जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती अशा गुणांमुळे वैशाली कोळी यांनी घवघवीत यश मिळवले। दक्षिण तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या माळकवटे गावात वैशाली कोळी यांचा विवाह प्रकाश कोळी यांच्याशी 2013 साली झाला होता। वैशाली कोळी यांचे शालेय शिक्षण आहेरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, त्यानंतर पुढील शिक्षण त्यांचे सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेज येथे पूर्ण केले। फिजिक्स या विषयातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यापीठातून पूर्ण केले। लग्नानंतर त्यांनी महाविद्यालय शिकवण्याचं कामही केलं। शेतकरी असणाऱ्या प्रकाश कोळी यांनी पत्नी वैशाली कोळी यांची हुशारी ओळखून 2016 पासून यूपीएससीचा अभ्यास करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। वैशाली कोळी यांनी दोन मुलांचा सांभाळ करत, शेतातील काम करत, कुटुंबाचा गाडा हाकत अभ्यासाला सुरुवात केली। शेतकरी पती प्रकाश कोळी यांचे पत्नीच्या महत्वाकांक्षेला प्रोत्साहन देण्याचं काम केलं। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली। त्यात वैशाली कोळी यांनी यश मिळवलं आणि शेतकऱ्याची पत्नी पीएसआय झाली। माळकवटेसह दक्षिण सोलापूर तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। माझं नाव वैशाली कल्लप्पा कोळी, मी माकोटा गावातील रहिवासी असून तालुका दक्षिण सोलापूर आणि जिल्हा सोलापूरमध्ये मुडते। माझं कंबाईन ग्रुप बी 2020 पेपरमध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झाली आहे। माझं पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा आहेरवाडी येथे झालेलं आहे। पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण श्री मल्लप्पा कोनापरे प्रशाला आहेरवाडी येथून झालेले आहे। आणि माझं अकरावी ते BSc पर्यंतचे शिक्षण संगमेश्वर कॉलेज सोलापूर इथून झालेले आहे। आणि 2010 माझं BEd झालेले आहे, कम्प्लीट दयानंद कॉलेज। आणि 2011-12 सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये माझं MSc ची डिग्री झालेले आहे। एक वर्ष 2012-13 या वर्ष म्हणजे एक वर्ष कालावधीमध्ये श्री मल्लप्पा कोनापरे प्रशाला आहेरवाडी येथे मी 11वी 12वी कॉलेजला म्हणजे फिजिक्स या विषय शिकवलेला आहे। 2013 माझं लग्न झालेलं आहे, त्यानंतर 2 वर्ष मी घरीच होते। आणि 2015 हरिश्चंद्र राठोड अकोलकोट स्टेशन इथे मी टीचिंग केलेलं आहे।